नमस्कार, मी समाधान काळे ए बी मराठीमध्ये आपलं स्वागत करतो आहे. श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची मतमोजणी पंढरपूरमध्ये शासकीय गोदामात सकाळपासून सुरू आहे. मतदान मोजणीला बराचसा वेळ लागतो आहे. दोन गटांची मोजणी पूर्ण झालेली आहे. आत्ता संस्था मतदारसंघाचा जो निकाल आहे तो निकाल माझ्या हातामध्ये आलेला आहे. सूत्रांकडून जी माहिती मिळते आहे त्यानुसार 88 पैकी भालके काळे गटाचे उमेदवार आणि कल्याणराव काळे यांचे बंधू समाधान काळे यांना 64 मतं, तर युवराज पाटील गटाचे बाळासाहेब पाटील यांना 19 मतं संस्था मतदारसंघामध्ये मिळालेले आहेत. तर अभिजित पाटील गटाचे राजाराम सावंत यांना 5 मतं मिळालेली असून एकूण 26 मताने संस्था मतदारसंघामध्ये समाधान काळे जे आहेत ते समाधान काळे विजयी झालेले आहेत. संस्था मतदारसंघाकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं, कारण या गटामधून समाधान काळे हे कल्याणराव काळे यांचे बंधू निवडणूक लढवत होते. मात्र हक्काची काळे भालके गटाची जी मतं आहेत ती मतं संपूर्ण समाधान काळे यांना मिळून विरोधी गटातील सुद्धा काही मतं जी आहेत ती काही मतं समाधान काळे यांना मिळाल्यामुळं 64 मतं 88 पैकी संस्था मतदारसंघातून मिळून समाधान काळे हे भालके काळे गटाचे उमेदवार समाधान काळे हे विजयी झालेले असून इतर गटांची मतमोजणी मात्र रात्री उशिरापर्यंत चालणार आहे. समाधान काळे, ए बी मराठी न्यूजसाठी पंढरपूर.